सबस्क्राईब बटणाला क्लिक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, अर्चना किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ नीट फुगत नाही तर ते कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी इडलीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही अर्ध्या पातेल्याचे पण खाली आहे पीठ. आता आपण याला झाकून ठेवून 12 तासानंतर पाहूया. हे बघा, मस्त दुप्पट झालेलं आहे पीठ. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर फुललेलं आहे. पीठ बनवण्यासाठी इथे मी या कपाने 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणते पण तांदूळ घेऊ शकता घरामध्ये जे आहेत ते. आणि 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा मेथ्या घालायच्या आहेत. आणि याला आपल्याला 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. इथे मी डाळ व तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे. थंडी भरपूर आहे यासाठी आपण कोमट पाणी करून घेतलेलं आहे, कारण डाळ आणि तांदूळ ही लवकर भिजावी यासाठी आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. आणि हे आपल्याला 6 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे डाळ तांदूळ छान भिजतील. आता 6 तास झालेले आहेत, आपण हे काढूया. आपले डाळ व तांदूळ छान भिजलेले आहेत. हे बघा, डाळ आपली छान फुललेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. यासाठी मी इथं मोठा मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला डाळ वाटून घ्यायची आहे. आता हे बघा, मस्त आपली डाळ वाटल्या गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम आपल्याला अशी बारीक वाटायची आहे डाळ. आता डाळीनंतर आपण यामध्ये तांदूळ घालूया. आणि तांदळालासुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तांदूळ पण आपले छान बारीक वाटले गेलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, एकदम आपल्याला अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी वाटलेली डाळ घातलेली आहे. आता यातच आपल्याला हे वाटलेले तांदूळ घालायचे आहेत. मी 2 टप्प्यामध्ये तांदूळ वाटून घेणार आहे. आता आपल्याला उरलेले तांदूळ या पॉटमध्ये मी घातलेले आहेत. आता यातच आपल्याला 2 ब्रेड घालायचे आहेत. या ब्रेडच्या कडा मी काढून घेतलेले आहेत. आणि हे ब्रेड आपल्याला या तांदळामध्ये घालायचे आहेत. आणि याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये ब्रेड घातल्यामुळे इडलीची चव अजिबात बदलत नाही. आता हे आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये इडली खातो तेव्हा त्यांच्या इडल्या खूप छान फुललेल्या असतात. रेस्टॉरंटमध्ये इडलीच्या पिठामध्ये थोडंसं ईस्ट वापरतात, पण ईस्ट सगळीकडे मिळेल असं नाही. यासाठी आपण यामध्ये ब्रेड वापरलेला आहे. ब्रेड हा सगळीकडे मिळतो आणि ब्रेडमध्ये ईस्ट असतंच. यासाठी आपण या पिठामध्ये 2 ब्रेड घातलेले आहेत. यामुळे थंडीच्या दिवसातसुद्धा हे पीठ छान फुलून येईल. आता हे सर्व पीठ मिळून आपलं गळवट पातेलं झालेलं आहे. आता यातलं मी थोडंसं पीठ या कुकरमध्ये घालणार आहे. आता हे बघा, कुकरमध्ये मी थोडंसं पीठ घातलेलं आहे आणि उरलेलं पीठ मी ह्या पातेल्यातच ठेवणार आहे. आणि याला असंच झाकून ठेवणार आहे. कोणत्याही गरम ठिकाणी आपल्याला हे पातेलं ठेवायचं नाही आहे. आणि हे कुकर मात्र आपण एका गरम कापडामध्ये गुंडाळून ठेवणार आहोत, म्हणजे याला छान ऊब लागेल. अशा प्रकारे आपल्याला या कापडामध्ये हे कुकर ठेवायचं आहे. पाहूया आपण 12 तासानंतर की कोणतं पीठ छान फुललेलं आहे ते. आता 12 तास झालेले आहेत, आपण झाकण काढून पाहूया
मस्त फुललेलं आहे. अर्ध्यापेक्षा खाली होतं आपलं पीठ, एकदम दुप्पटच झालेलं आहे आणि याला छान जाळी पण आलेली आहे. आणि हे आपण कोणत्याही गरम जागेत असं ठेवलेलं नव्हतं, जसं वातावरण आहे तसंच पीठ ठेवलेलं होतं, तरी पण हे पीठ खूप छान फुललेलं आहे. आता आपण कुकरमधलं पीठ बघूया. हे बघा, कुकरमधलं सुद्धा पीठ छान फुललेलं आहे. आता आपल्याला याच्या इडल्या बनवायच्या आहेत. यासाठी मी इथे इडलीची प्लेट घेतलेली आहे आणि याला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे इडल्या खाली चिटकणार नाहीत. आता इथं मी पीठ घेतलेलं आहे इडलीचं, यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही पिठाला खूप सुंदर जाळी आलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इडलीच्या प्लेट्स भरून घ्यायच्या आहेत. इथं मी सर्व प्लेट्स अशा भरून घेतलेल्या आहेत आणि ह्या प्लेट्स आपल्याला इडलीच्या कुकरमध्ये ठेवून एक 15 मिनिटासाठी मध्यम आचेवर शिजवून घ्यायच्या आहेत. 15 मिनिटानंतर इडलीच्या प्लेट्स आपल्याला खाली काढून घ्यायच्या आहेत आणि एक 5 मिनिट आपण थंड होऊ देऊ, त्यानंतर आपण प्लेट्समधल्या इडल्या काढू. पाहू शकता तुम्ही एकदम मस्त झालेल्या आहेत इडल्या, खूपच सुंदर फुललेल्या आहेत. आता इथे मी एक चमचा घेतलेला आहे आणि या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. थंडीच्या दिवसातसुद्धा आपल्या इडल्या खूप सुंदर झालेल्या आहेत, इडल्यांना खूप सुंदर जाळी आलेली आहे. तर ह्या तुम्ही नक्की करून बघा. अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही पीठ बनवत असाल तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पाहतूनसुद्धा आपली इडली खूप छान झालेली आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, भरपूर शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. वेळातला वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद.